40 दिवसाच्या मुदतीनंतरही राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याकडे कानाडोळत करत असल्याने संतप्त झालेल्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर या महामार्गावरील चौकात सरकारच्या प्रतिकात्मक अंत्यविधी करून शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच यावेळी ग्रामस्थांनी रस्ता रोको केले. या मार्गावरील वाहतूक थांबवल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होता. तसेच महामार्गावर टायर जाळून निषेध केला, त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे आहे, कुणाच्या बापाचे नाही, या सरकारचं करायचं काय, खाली मुल्क वरती पाया, अशा घोषणा देखील परिसरात दिल्या गेल्या. गल्लेबोरगाव येथील समाज बांधवांकडून प्रतिकात्मक अंत्यविधी होणार असल्याने खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजन महातोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल डाकणे, पोलीस नवनाथ कोल्हे, मनोहर, राकेश आव्हाड, संजय ठोंबळे गौळी यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी गल्लेबोरगावसह परिसरातील सकल मराठा समाज बांधव महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामलाल निंबोरे, AI न्यूज, खुलताबाद. करायचं आहे जोपर्यंत मनोज जरांगे दादा आपल्याला काही आदेश देत नाही तोपर्यंत हे जे उपोषण आहे, मोर्चे आहेत, हे सर्व शांततेने निघणार आहेत. कोणीही त्याच्यात उद्रेक करायचं नाही. आपण शांततेच्या मार्गानेच हे आरक्षण मिळवणार आहोत आणि ते मिळवल्याशिवाय आपण राहणार नाही. सगळ्यांनी पुन्हा एकदा इथे सर्व जमले, सर्वांचे आभार.